अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनोज चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे फत्तेपूर पोलीस स्टेशन मार्फत हिंदू मुस्लिम एकता अबाधित राहावी या उद्देशाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी फत्तेपूर तंटामुक्ती अध्यक्ष बबलू शेठ भंसाली, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर मंडलेचा, पुना शेजुळे, उपसरपंच ईश्वरसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन इंगळे, समाधान हुंबड, शकील कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश चोपडे, उमेश सोनी, यासिन पठाण, हुसेन तडवी, रईस मौलाना, शफी सेठ मिर्चीवाले, अशोक हुंबड, हनीफ खा आदी मान्यवरांसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पार्टीला गावातील मान्यवर व्यासपीठावरील मान्यवर समोर बसलेले माझे हिंदू मुस्लिम इतर धर्माचे ग्रामस्थ, सर्वप्रथमतः मी माझ्या मुस्लिम बांधवांना जे जवळजवळ महिन्यापासून त्यांचा रोजा रमजान आसन तुम्ही साजरा करत आहेत त्यांना मी सर्व प्रथमतः शुभेच्छा देतो। तर मी जास्त वेळ घेणार नाही, वेळ खूप झालेला आहे, फक्त मला एक दोन गोष्टी चांगल्या सांगायच्या आहेत। आपण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, सध्या हिंदू मुस्लिम व इतर धर्म जे असतील त्यांचं ऐक्य असणं ही खूप गरज आहे। त्याच्यामुळं आमचे पीआय साहेब, बीबी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं जे आयोजन केलेलं आहे आम्ही, आणि आपण हिंदू मुस्लिम बांधव आणि इतर धर्माचे जे बांधव आहेत त्यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यांचं नक्कीच मी आभार मानतो। मला आणखीन एक दोन गोष्टी अशा सांगायच्यात की मी नगर भागाचा रहिवाशी आहे, भविष्य आताच चर्चा झाली माझी त्या विषयावर, तिकडली परिस्थिती निकडली परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे। आपल्या गावातलं जी तरुण पिढी आहे ज्याच्याबाबत खूप गंभीर विचार करण्याची आवश्यकता आहे। आज आव्हान आहे फत्तेपूर आणि फत्तेपूर परिसरातील ग्रामस्थांना, प्रौढांना, आई वडिलांना की आपला बाल्य, आपला मुलगा मुलगी हे चांगल्या मार्गानं त्याची प्रगती झाली पाहिजे, काहीतरी विचित्र संगत लागली त्याने काहीतरी अधोगतीला गेला हे नाही झालं पाहिजे। माझे बांधव असतील बांधवेत ते बाहेर राहायचे, म्हणजे आपल्या आई वडिलांना, आपल्या मुलांना सोडून आपल्याला बाहेर राहावं लागतं, म्हणजे अशा गोष्टी होऊ नयेत। आता काही नेते वगैरे असले ते बोलू जाते, पण त्याच्यामध्ये काय होतं, आपल्यासारख्या गोरगरीब लोकांच्या दंगलमध्ये कोण असतं, आपल्यासारखे गोरगरीब लोक असतात त्यांचं गर्भोद्वस्त होतं। त्याच्यामुळं माझं फत्तेपूर गावातील एकदम गाव तर शांतच आहे, तरी पण मी आव्हान करतो इथून पुढे नेहमी असं एकमेकाला सहकार्य करत जा, एकमेकाच्या कार्यक्रमात सहभागी होत जा, आपण सर्व एक आहोत याची भावना तुम्ही दाखवत जा। या इफ्तार पार्टीला हिंदू बांधव इतर धर्माचे बांधव आहेत त्यांचं ते हजर राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, व माझ्या मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। व माझे दोन शब्द थांबवत या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।